शहर की ताज़ा खबरें देखने के लिए इन बीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। बुधवार को 10वीं बोर्ड के परिणाम घोषित किए गए, जिसमें इस बार भी लड़कियों ने बाजी मारी है। नागपुर विभाग से समीक्षा पर आते जिसने 99.4% अंक के साथ प्रथम स्थान हासिल किया, वही 99.2% अंक प्राप्त कर जूही क्षीरसागर ने दूसरा स्थान हासिल किया है। तीसरे स्थान पर 99% के साथ सोमवार की अक्षता और पंडित बच्छराज की चिन्मयी घटबांधे है। समीक्षा पर आते जिसने प्रथम स्थान हासिल किया है वह जेपी इंग्लिश स्कूल की छात्रा है। समीक्षा ने यह सफलता बिना किसी ट्यूशन के हासिल की है। खास बात यह है कि उसे संस्कृत, गणित और समाजशास्त्र में 100 में से 100 अंक मिले हैं। वही दूसरे स्थान पर रही जूही क्षीरसागर सोमलवार की छात्रा है। जूही को 10वीं बोर्ड में 92.2% अंक प्राप्त हुए। तीसरे स्थान पर दो छात्राएं हैं जिसमें सोमलवार की अक्षता और चिन्मयी घटबांधे है। 10वीं बोर्ड में इस वर्ष पंडित बच्छराज का 100% रिजल्ट लगा, इसकी जानकारी प्रिंसिपल ने दी। स्कूल की ही छात्रा है चिन्मयी। चिन्मयी ने अपनी सफलता का सारा श्रेय माता पिता और टीचर्स को दिया है। शाळेचा निकाल हा 100% लागलाय, हा सगळ्यात पहिला, ही सगळ्यात मोठी आमची खूप मोठी उपलब्धी आहे। कारण अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते की शाळेचा निकाल 100% लागावा, पण एक किंवा दोन विद्यार्थी अपयशी ठरायचे आणि त्यामुळे निकाल 100% लागला नाही। मी असं म्हणेल की गेल्या 50-52 वर्षापासून शाळेचा निकाल 100% लागावा असं सुरू होतं, पण 2020 आमच्यासाठी हा 100% निकाल लागलेला आहे 10वीचा। आणि आनंदाची गोष्ट आहे की 12वीचाही निकाल आमचा 100% लागला आहे। सर्व विद्यार्थी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेले आहेत। पहिल्या क्रमांकावर असलेली चिन्मयी रामभाऊ घाटबांधे हिने 99% गुण प्राप्त केलेले आहे आणि अतिशय प्रतिभा संपन्न ऑलराउंडर अशी ही आमची विद्यार्थिनी आहे। सर्व क्षेत्रामध्ये ती यशस्वी होते आहे। शाळेला तिच्यामुळे अनेक वेळा नावलौकिक मिळालेला आहे। आणि असे आमचे अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांनी उत्तम यश संपादन केलेलं आहे। सध्या निकालाचा ॲनालिसिस करणं सुरू आहे, पण तरी प्रथम 4-5 क्रमांकावर या विद्यार्थिनीच आमच्या चमकलेल्या आहेत। यासाठी मी असं म्हणेल की आमच्या शिक्षकांचं याच्यामध्ये फार विशेष योगदान आहे। मला खूप आनंद होतो आणि मी सांगू नाही शकत इतकी खुश आहे। मला R&D रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये जायचं आहे आणि त्यासाठी मी प्रिपेअर करते। मी माझं श्रेय माझ्या सगळ्या टीचर्सला, आईबाबांना, शाळेने मला सगळा सहयोग केला, सगळी मदत शाळेकडून मला मिळाली। बुक्सपासून सगळं मला खूप छान शिकवण्यात आलं, मला मार्गदर्शन मिळालं छान। खूप मजेत आहे। शिकत रहा, वाचत रहा, कधीच थांबू नका। आणि कोरोनाच्या ह्याच्यात पण त्याचा सदुपयोग करा, त्या वेळेचा। ऑनलाईन क्लासेस किंवा ऑनलाईन गोष्टी रीड करा। यूट्यूबवर खूप सारे वेगवेगळे ऑप्शन्स असतात, कोर्सेस असतात, ते करा, वेळ वाया घालवू नका। मुलींना संधी मिळाली ते त्या आज ज्या क्षेत्रात नाही आहेत त्या क्षेत्रात पण जाऊ शकतात। आज फायटर एरोप्लेन जे आता येत आहेत, रायफल, त्याच्यात सगळे 7-8 व्यक्तीच आहेत, म्हणजे मेन आहेत, त्याच्यात एकही वुमेन नाही आहे। पण आपण प्रयत्न केला तर तिथे पण पुढच्या दशकात किंवा पुढच्या 2 वर्षात तिथे स्त्रिया असतील। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोळ के साथ दीपिका धनेश्वर की रिपोर्ट, NBC News नागपूर।